नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू विप्राज लर्न ॲट होम। तर आज आपण स्टँडर्ड 9चा क्लास 9चा फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत, दॅट इज सेट्स म्हणजे संच। तर सेट्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल की खूप साऱ्या चाव्या आहेत आणि त्या एकत्र आहेत, तर त्याला काय म्हणणार आपण? चाव्यांचा जुडगार, बरोबर, किल्ल्यांचा जुडगा। नाहीतर पक्षी आहेत, समूहामध्ये पक्षी आहेत, फ्लॉक ऑफ बर्ड्स किंवा पक्ष्यांचा थवा, किंवा खूप साऱ्या नोटबुक्सचा गट्टा एकत्र आहे, तर त्याला म्हणणार पाईल ऑफ नोटबुक। नंबर्स, खूप सारे नंबर्स एकत्र आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, तर याला काय म्हणणार? कलेक्शन ऑफ नंबर्स, बरोबर आहे। संख्यांचा गट किंवा कलेक्शन ऑफ नंबर्स, कलेक्शन ऑफ नंबर्स किंवा संख्यांचा गट। खरं तेच, सपोज आपल्याला असं सांगायचं की ब्रिलियंट स्टुडंट्स इन अ क्लास, म्हणजे वर्गातली हुशार मुले, किंवा हॅपी चिल्ड्रन इन अ विलेज, किंवा जी आनंदी मुले आहेत। तर इथे असं म्हणजे ती रिलेटिव्ह टर्म आहे, राईट? हॅपी, कोण खूप जास्त हॅपी असू शकतं, कोण थोडं हॅपी असू शकतं, कोण खूपच कमी हॅपी असू शकतं, किंवा ब्रिलियंट, कोण खूपच ब्रिलियंट असू शकतं, खूपच हुशार असू शकतं, कोण थोडंसं हुशार, काही काही मीडियम असू शकतात। तर ती रिलेटिव्ह टर्म आहे, आपण तिथे एक्झॅक्टली नाही सांगू शकत। तर ज्या गोष्टीमध्ये आपण एक्झॅक्टली, आता इथे समोर सेट ऑफ कलेक्शन ऑफ नंबर्स आहे किंवा संख्या आहेत ह्या, तर इथे आपण काउंट करू शकतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, जिथे काउंटिंग करू शकतो त्याला सेट म्हणायचं। आणि जे रिलेटिव्हली असं आपण सांगतो ना की इट इज अ बिग ग्रुप, खरं किती बिग आहे ते आपल्याला माहीत नाही, म्हणजे थोडा बिग आहे की खूप मोठा बिग आहे, किंवा मुलं हुशार आहेत, किती हुशार आहेत ते माहीत नाही, रिलेटिव्ह आहे, बरोबर। ते हुशार म्हणजे आपण काय करतोय, कम्पेअर करतोय की बाकींच्या मुलांपेक्षा एखादा मुलगा किंवा मुलगी हुशार आहे तर तो हुशार आहे। तर असे रिलेटिव्ह ज्या टर्म्स असतात, दॅट इज नॉट अ सेट, ओनली द थिंग्स विच कॅन बी काउंटेड and we know the exact number, that is called as sets. Tar sets manje kay? If we definitely, sets manje kay? If we definitely and clearly decide the objects of a given collection, then that collection इज कॉल्ड एज सेट्स। म्हणजे ज्या समूहातील घटक, ज्या समूहातील घटक आपण अचूकपणे सांगू शकतो त्या समूहाला संच असं म्हणतात, बरोबर आहे। तर सेट्स दाखवतात कसे, तो सो टू डिनोट द सेट्स वी यूज कॅपिटल लेटर्स। संच दाखवायसाठी आपण पहिली लिपी वापरतो इंग्रजीची, कॅपिटल लेटर्स आर यूज टू डिनोट द सेट। मग सपोज एखादा सेट आहे की सेट ऑफ नंबर्स, तर त्याच्यातले जे आतले एलिमेंट्स आहेत त्या सेटमध्ये कोणकोणते नंबर्स येतात ते दाखवायसाठी आपण म्हणजे एलिमेंट्स ऑफ सेट आर डिनोटेड by small letters like a b c up to z, and capital letters manje capital a capital b capital c up to z, he kasha sathi vapartat? Set dakvay sathi, sanch dakvay sathi apan capital letters vaparto, ani tya set madle kiwa tya sanchatle ghatak dakvay sathi, set che element dakavnyasathi apan स्मॉल लेटर्स यूज करतो, ठीक आहे। तर सेट कसा दाखवतात? सपोज माझ्याकडे एक सेट आहे किंवा संच आहे ज्याचं नाव आहे ए, आणि त्या संचामध्ये इलेमेंट आहे ज्याचं नाव आहे स्मॉल ए, तर मी हे कसं दाखवणार की ए इज अ इलेमेंट ऑफ सेट ए, किंवा ए हा ह्या संचाचा घटक आहे, हे कसं दाखवणार? ही ए बिलॉंग्स टू कॅपिटल ए। आणि सपोज आणखी एक एलिमेंट आहे
बी, खरं तो ह्या सेटचा घटक नाही आहे, त्या सेटचा बाहेर आहे तो, तो कसा आपण दाखवणार? बी डज नॉट बिलॉन्ग टू सेट ए. म्हणजे इथे सेटचं साईन काढायचं आणि त्याला अशी लाईन काढायची की बी डज नॉट बिलॉन्ग टू सेट ए. खरं तेच ए बिलॉन्ग टू सेट ए साठी ए, आणि मग हे असं काढायचं. ओके, ए बिलॉन्ग्स टू सेट ए, बी डज नॉट बिलॉन्ग टू सेट ए. आलं का लक्षात हे कसं दाखवायचं? आता मॅथ्स मध्ये काही असे प्रीडिफाइंड सेट आहेत, जसे की एन. एन हा जो सेट आहे तो म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्यांचा समूह आहे तो, संचय. वन टू, नैसर्गिक संख्या कशा स्टार्ट होतात किंवा नॅचरल नंबर्स वन पासून स्टार्ट होतात, राईट? नॅचरली जे आपण काउंटिंग करतो, तर ते वन टू थ्री फोर अँड सो ऑन, हा जो सेट आहे त्याला म्हणतात सेट ऑफ नॅचरल नंबर्स किंवा मराठीत नैसर्गिक संख्या संच. सेट ऑफ नॅचरल नंबर्स किंवा नैसर्गिक संख्या संच. ते जर होल नंबरचा दाखवायचा असेल तर त्याला डब्ल्यू न, नॅचरल वाला कॅपिटल एन दाखवतात नॅचरल नंबरचा किंवा नैसर्गिक संख्यांचा, आणि डब्ल्यू ने होल नंबर्सचा दाखवतात म्हणजे पूर्ण संख्यांचा. तर होल नंबर्स म्हणजे काय असतं? नॅचरल नंबर्स आणि त्याच्यासोबत झिरो येतो, बरोबर? मग हा सेट झिरो पासून स्टार्ट होतो, झिरो वन टू थ्री फोर अँड सो ऑन, तर ह्याला म्हणतात सेट ऑफ होल नंबर्स किंवा पूर्ण संख्या संच. आता नेक्स्ट जो आहे, इथे तुम्हाला समजलं का? नॅचरल नंबर्सला कॅपिटल एन किंवा जे पहिल्या लिपीतला एन लेटर आहे त्यांना दाखवतात, आणि तो त्या सेटमध्ये नंबर स्टार्ट होतात वन पासून, त्याला म्हणतात सेट ऑफ नॅचरल नंबर्स किंवा नैसर्गिक संख्या संच. डब्ल्यू ने कोणता दाखवतात? होल नंबर्स वाला सेट जो झिरो पासून स्टार्ट होतो, आणि त्याला म्हणतात सेट ऑफ होल नंबर्स किंवा पूर्ण संख्या संच, म्हणजे झिरो वन टू थ्री फोर. आता आपण नेक्स्ट बघू इंटीजर वाला सेट ऑफ इंटीजर्स, तर त्याला कॅपिटल आय न डिनोट करतात. तर इंटीजर्सचा सेट कसा दाखवणार आपण? मध्ये झिरो, ह्या साईडला पॉझिटिव्ह नंबर्स वन टू थ्री अँड सो ऑन, आणि इकडच्या साईडला निगेटिव्ह मायनस वन मायनस टू मायनस थ्री अँड सो ऑन. झिरो धन संख्या ऋण संख्या यांना आपण दाखवतो सेट ऑफ इंटीजर्स, सेट ऑफ इंटीजर्स पूर्णांक संख्या संच, पूर्णांक संख्या संच म्हणजे पूर्णांक संख्या आहेत ना, या सगळ्या संचामध्ये पूर्णांक संख्या आहेत म्हणून त्याला पूर्णांक संख्या संच म्हणतो किंवा सेट ऑफ इंटीजर्स म्हणतो. पुढचा जो सेट आहे रॅशनल नंबर्सचा, तर सेट ऑफ रॅशनल नंबर्सला आपण कॅपिटल क्यू लेटरनं दाखवतो, तर कॅपिटल क्यू लेटर याला म्हणतात सेट ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स म्हणजे कोणते? परिमेय संख्या, परिमेय संख्यांचा, परिमेय संख्या संच. तर परिमेय संख्या किंवा रॅशनल नंबर आपण कसं दाखवतो? असं ना, ए डिवायडेड बाय बी, बरोबर आहे? तो दाखवतात कॅपिटल आर लेटर, त्याला म्हणतात सेट ऑफ रियल नंबर्स, वास्तव संख्या, वास्तव संख्या संच. सेट ऑफ रियल नंबर्सला आर ने दाखवतात, सेट ऑफ रियल नंबर्स म्हणजे वास्तव संख्या संच. आलं का लक्षात? तर कोणकोणते बघितले आपण? सगळ्यात पहिला बघितला तो सेट ऑफ नॅचरल नंबर्स, तो दाखवतात एन ने. त्यानंतर सेट ऑफ होल नंबर्स डब्ल्यू ने दाखवतात. नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या संच, होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या संच. त्यानंतर सेट ऑफ इंटीजर्स म्हणजे पूर्णांक संख्या संच. त्यानंतर सेट ऑफ रॅशनल नंबर्स क्यू न दाखवतात, तो रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या संच. आणि
सेट ऑफ रियल नंबर्स म्हणजे वास्तव संख्या संच, असे हे पाच लेटर्स आहेत जे वेगवेगळे मॅथ्सचे सेट्स दाखवण्यासाठी यूज होतात. एन डब्ल्यू आय क्यू आणि आर. आलं का लक्षात? आता आपण बघू की सेट लिहिण्याच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत, मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. तर त्याच्या दोन मेथड्स आहेत. पहिली कोणती? लिस्टिंग मेथड और रास्टर मेथड. रॉस्टर मेथड ज्याला मराठीत म्हणतात यादी पद्धती. आणि दुसरी जी आहे रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म, त्याला मराठीत म्हणतात गुणधर्म पद्धती. ठीक आहे. तर यादी पद्धती म्हणजे काय? यादी पद्धतीमध्ये पहिला आपण सगळे जे एलिमेंट्स आहेत त्या सेटचे ते कर्ली ब्रॅकेट्स मध्ये लिहितो. राईट, ऑल एलिमेंट्स इन कर्ली ब्रॅकेट. म्हणजे त्या सेटचे जे पण एलिमेंट्स आहेत, जे पण घटक आहेत ना, ते महिरूपी कंसात लिहायचे. दुसरा त्याचा रूल आहे, राईट ईच एलिमेंट, राईट ईच एलिमेंट ओनली वन्स. म्हणजे जे पण एलिमेंट्स आपण लिहायला लागलोय ते एकदाच लिहायचे त्या ब्रॅकेटमध्ये, कर्ली ब्रॅकेटमध्ये एकदाच लिहायचे, मोर दॅन वन्स नाही लिहायचे. फॉर एक्झाम्पल मला इलेमेंटचेच लिहायचे, इलेमेंटचे सेट मला लिहायचे आहे. तर मी काय लिहिणार? ए इक्वल टू, किंवा मी इलेमेंट्सचा आहे म्हणून ई देते, कॅपिटल ई इक्वल टू ब्रॅकेटमध्ये. आता इथं थ्री टाइम्स ई आलेला आहे, खरं थ्री टाइम्स नाही लिहायचं, आपल्याला एकदाच लिहायचं आहे. ई त्यानंतर एल एम एन आणि टी. तर प्रत्येक एलिमेंट आहे ना तो एकदाच आहे पाहिजे, इव्हन दो की त्या वर्डमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये तो कितीही वेळा आलेला असेल तरी ब्रॅकेटमध्ये महिरूपी कंसात लिहिताना तो एकदाच लिहायचा. राईट ईच एलिमेंट ओनली वन्स. त्यानंतर ऑर्डर ऑफ एलिमेंट, ऑर्डर ऑफ एलिमेंट्स इज नॉट इम्पॉर्टंट, इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे कोणत्या ऑर्डरमध्ये तुम्ही लिहिताय ते इम्पॉर्टंट नाही. मी हा सेट असाही लिहू शकते की पहिला यन मग यल मग यम मग टी मग ई, हा पण सेमच सेट आहे. जो ऑर्डर इकडे तिकडे कशीही झाली तरी चालेल, म्हणजे सेटमधले जे एलिमेंट्स आहेत ते त्याच पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये यायला पाहिजेत असं नाही, कसेही आले तरी ते चालतात. खरं काय इम्पॉर्टंट आहे तर इम्पॉर्टंट टू राईट ऑल द एलिमेंट्स, ऑल द एलिमेंट्स. म्हणजे ह्याच्यामध्ये जितके पण एलिमेंट्स आलेत ना ते सगळे इथे कव्हर झाले पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एन लिहिलाच नाही, खरे ते एन नाही, देन दिस इज रॉंग सेट. जे पण एलिमेंट्स इकडे आलेले आहेत ते सगळे इथे आपण कर्ली ब्रॅकेट्समध्ये महिरूपी कंसात लिहिले पाहिजेत. जे पण घटक आहेत ते सगळे इकडे लिहिले गेले पाहिजेत. तर हे चार रूल्स आहेत लिस्टिंग मेथड किंवा यादी पद्धतीसाठी. राईट ऑल एलिमेंट्स इन कर्ली ब्रॅकेट्स, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचेत सगळे एलिमेंट्स, म्हणजे महिरूपी कंसामध्ये सगळे घटक लिहा, त्या जो पण तुमचा ऑब्जेक्ट आहे जो पण आहे त्याचे सगळे एलिमेंट्स महिरूपी कंसात लिहा. आणि राईट ईच एलिमेंट ओनली वन्स, म्हणजे त्याचा जो प्रत्येक एलिमेंट आहे तो एकदाच लिहायचा, रिपीट नाही झाला पाहिजे. ऑर्डर ऑफ एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट, म्हणजे कोणत्याही ऑर्डरमध्ये लिहू शकतो, ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. बट व्हॉट इज इम्पॉर्टंट? इम्पॉर्टंट टू राईट ऑल द एलिमेंट्स, म्हणजे सगळे एलिमेंट्स लिहिणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही ऑर्डरमध्ये लिहिले तरी चालतील, खरं सगळे एलिमेंट्स लिहिले गेले पाहिजेत. आता फॉर एक्झाम्पल ह्याचं मी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगते. राईट ऑल द ऑड नंबर्स, ऑड म्हणजे विषम संख्या, ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 10. बरोबर आहे. तर हा ऑड नंबर्स वाला मी सेट घेते ए, तर त्याला मी कसं लिहिणार? कोणकोणते ऑड नंबर्स आहेत? 1, 3, 5, 7 and 9. 1 to 10 मधले विषम संख्या कोणकोणत्या आहेत 1 to 10 मध्ये? 1, 3, 5, 7, 9 हा सेट होईल. खरं तो आपण असाही लिहू शकतो 3, 9, 5, 1, 7. दोन्ही करेक्ट आहेत, ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे, रूल आहे.
परंतु सगळे एलिमेंट्स कवर झाले पाहिजेत, कारण 1 to 10 मध्ये जर 5 ऑड नंबर्स आहेत किंवा 5 विषम संख्या आहेत तर त्या सगळ्या ह्या सेटमध्ये आल्या पाहिजेत. आता आपण सेकंड मेथड बघू, रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म. तर ह्या मेथडमध्ये आपण त्या सेटचे सगळे एलिमेंट्स लिहित नाही, तर आपण फक्त डिनोट करतो. फॉर एक्झाम्पल किंवा वी डू नॉट राईट लिस्ट ऑफ एलिमेंट्स बट राईट द जनरल एलिमेंट युजिंग व्हेरिएबल फॉलोड बाय अ वर्टिकल ऑर कॉलन वर्टिकल लाईन ऑर कॉलन अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ दॅट व्हेरिएबल ऑफ द व्हेरिएबल. तर याच्यामध्ये घटकांची यादी न करता आपण त्याचा एक जनरल फॉर्म लिहितो आणि त्या जनरल फॉर्मच्या पुढे एक व्हर्टिकल लाईन अशी किंवा कॉलन देऊन त्याच्या पुढे जो पण जनरल फॉर्म आहे त्याचा प्रॉपर्टी लिहितो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सपोज मला ह्या मेथडमध्ये रूल मेथड म्हणजे गुणधर्म मेथडमध्ये लिहायचे नंबर्स 1 to 10 मधले नंबर्स लिहायचे, तर आपण कसं लिहिणार हे 1 to 10 चे नंबर्स ए इक्वल टू एक्स. सगळे नंबर्स 1 to 10 नाही लिहिणार, एक्स मग एक्स म्हणजे काय आहे हे सांगायसाठी इथे व्हर्टिकल लाईन येईल, उभी लाईन येईल किंवा कोलन येईल आणि एक्स इज लेसर दॅन 10 ग्रेटर दॅन 1. 1 to 10 मधले लिहायचे, मधले बिटवीन द नंबर्स बिटवीन 1 to 10 मधले लिहायचे. तर 1 पेक्षा जास्त असेल एक्स आणि 10 पेक्षा कमी असेल, बरोबर. किंवा प्राईम नंबर्स लिहायचे 1 to 10 मध्ये, राईट, प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 10 मूळ संख्या लिहायच्यात 1 to 10 मधल्या. तर त्याला आपण असं लिहू बी इक्वल टू वाय आणि वाय इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 to 10, ठीक आहे, असं डिनोट करतात. कोणत्या मेथडमध्ये? रूल मेथड किंवा गुणधर्म. हा गुणधर्म झाला, बरोबर. बी बी मध्ये सगळे वाय आहेत, खरं तो वाय काय आहे, वाय इज अ प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या असली पाहिजे, तोच ह्या सेटमध्ये येईल. किंवा ए हा एक्सचा सेट आहे, खरं तर एक्स काय आहे, एक्स हे नंबर पाहिजे, सॉरी ऑड नंबर नाही, नंबर पाहिजे 1 to 10, बिटवीन 1 to 10 नंबर्स लिहायचे, बरोबर. तर 1 to 10 मधला तो नंबर पाहिजे. आता सपोज आपल्याला सेट ऑफ रॅशनल नंबर्स लिहायचे, तर रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्यांचा, तर तो आपण असा क्यू ने डिनोट करतो. तर त्याला आपल्याला जर रूल मेथड किंवा गुणधर्म पद्धतीत लिहायचं असेल तर आपण कसा लिहिणार, क्यू इक्वल टू पी डिवायडेड बाय क्यू, म्हणजे पी भागिले क्यू. तर त्यांची काय प्रॉपर्टी असणार आहे, पी अँड क्यू इज अ इंटीजर अँड क्यू शुड नॉट बी झिरो, क्यू शुड नॉट बी इक्वल टू झिरो. पी ही पूर्णांक संख्या असली पाहिजे, पूर्णांक संख्या, व क्यू ही शून्योत्तर म्हणजे शून्य सोडून शून्योत्तर पूर्णांक संख्या. तर ह्याला सेट ऑफ रॅशनल नंबर्स किंवा परिमेय संख्या संचला आपण पी डिवायडेड बाय क्यू न डिनोट करतो, तर त्याची व्याख्या अशी लिहावी लागेल, ठीक आहे. आलं का लक्षात तुमच्या? तर आता आपण काही एक्झाम्पल बघू, तर ते एक्झाम्पल आपल्याला दोन्ही पद्धतींना लिहायचे आहेत, बरोबर. आता आपण बघितलं काय, यादी पद्धतीत आपण सगळं लिस्ट करतो, त्या जी पण प्रॉपर्टी आहे ना त्याचे सगळे एलिमेंट्स आपण यादी पद्धतीत किंवा लिस्टिंग मेथडमध्ये लिस्ट करतो आणि तेच रूल मेथडमध्ये आपण त्याचा रूल लिहितो किंवा त्याचा गुणधर्म लिहितो की तो सेट एक्झॅक्टली कशाचा आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक वर्ड आहे डिव्हिजन, डी आय व्ही आय एस आय ओ एन, तर तो मला रूल पद्धतीत लिहायचा झाला तर मी कसं लिहीन, ए सेट ए इक्वल टू
इथं कर्ली ब्रॅकेट्स मध्ये म्हणजे महिरूपी कंसात या एक्स, तर एक्स काय आहे म्हणजे ह्या सेट मध्ये काय काय असणार आहे, एक्स इज द लेटर ऑफ वर्ड डिव्हिजन, म्हणजे हा जो वर्ड डिव्हिजन आहे त्याचा प्रत्येक लेटर हे म्हणजे एक्स असणार आहे. म्हणजे ह्या एक्स मध्ये हे सगळे लेटर्स येऊ शकतात डिव्हिजनचे. हा झाला आपला रूल मेथड, म्हणजे हा आपण एक रूल डिफाईन केला बरोबर. तेच जर आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचं असेल तर लिस्टिंग मेथडचे काय रूल्स आहेत की हा जो पण वर्ड दिलेला आहे त्यातला प्रत्येक लेटर इथे आलं पाहिजे. दुसरी प्रॉपर्टी, कोणतंही लेटर त्यातला रिपीट नाही झालं पाहिजे. जसं इथं आय 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 थ्री टाइम्स आलेलं आहे तर आय इथे एकदाच लिहायचं. सगळे ह्याच्यातले लेटर्स एकदा एकदा आलेच पाहिजेत, कोणतंही लेटर आपण मिस नाही करायचं. तर हे आणि सिक्वेन्स इज नॉट इम्पॉर्टंट. ऑर्डर जी आहे, ज्या ऑर्डरमध्ये आपण लिहिलं ते इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट हे आहे की ह्याच्यातले सगळे जे जसं की डी आहे, आय आहे, व्ही आहे, आय तर झालं, एस आहे, ओ आहे, एन पण आहे, म्हणजे ह्यातले सगळे जे पण असतील ना ते सगळे इथे कव्हर झाले पाहिजेत ह्या सेटमध्ये बरोबर. तर हे झालं ए, हा रूल मेथडने लिहिलेला, आणि हा झाला लिस्टिंग मेथडने त्याला कसं लिहायचं. दुसरं एक्झाम्पल, सेट बी इक्वल टू वाय, वेअर वाय इज अ नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इक्वल टू 9. मग इकडे रूल झाला की सेट बी मध्ये काय येणार, कोणताही नंबर वाय येणार. खरं तो नंबर कसा असेल की वाय स्क्वेअर इक्वल टू 9, म्हणजे त्या नंबरचा स्क्वेअर केला तर त्याचा आन्सर 9 यायला पाहिजे. मग असे कोणते नंबर आहेत, म्हणजे आपल्याला ह्या 9 चे रूट्स काढावे लागतील बरोबर. तर -3, तर इकडे लिस्टिंग मेथड मध्ये काय येईल, दोन्ही नंबर येतील ज्यांचा स्क्वेअर 9 येतो, तर -3 चा पण स्क्वेअर 9 येतो आणि 3 चा पण स्क्वेअर 9 येतो. तर -3 आणि 3 येतील ह्या सेटमध्ये, म्हणजे आपण ते दोन्ही नंबर इकडे लिस्ट केले. थर्ड एक्झाम्पल काय आहे, सेट सी इक्वल टू झेड, तर झेड काय आहे, झेड इज अ मल्टिपल ऑफ 5, म्हणजे 5 चं मल्टिपल पाहिजे आणि ते इज लेस दॅन 30 पाहिजे, म्हणजे 30 च्या पेक्षा कमी पाहिजे. मल्टिपल पण पाहिजे 5 चं, 30 पेक्षा कमी पाहिजे. तर असे कोणते नंबर्स येतील, हा झाला रूल पद्धतीने ते रूल लिहिला. खरं तेच जर आपल्याला ते नंबर सगळे लिस्ट करायचे झाले तर नंबर कोणते आहेत ते 5, 10, 15, 20 आणि 25. इथे 30 का नाही आलं, कारण लेस दॅन 30 सांगितले, लेस दॅन इक्वल टू म्हणजे 30 पेक्षा कमी असणारे खरं 5 च्या पाड्यातले, म्हणजे मल्टिपल 5 चे मल्टिपल आहे परंतु 30 पेक्षा कमी आहेत, असे म्हणून इथे 30 नाही आलं, 5, 10, 15, 20. आणि इकडे लिहिताना तेच आपण रूल पद्धतीनं लिहितो की काय रूल आहे, झेड सी सेट सी मध्ये कोणताही इलेमेंट झेड असेल तो झेड म्हणजे कसा असेल की दॅट शुड बी मल्टिपल ऑफ 5 अँड शुड बी लेस दॅन 30. आलं काय लक्षात तुम्हाला आज जे शिकवलं. आज आपण काय काय पाहिलं, सेट म्हणजे काय, इन जनरल सेट म्हणजे काय, सेट्स म्हणजे काय, त्यानंतर मेथड्स ऑफ रायटिंग सेट म्हणजे सेट संच लिहायच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, तर त्यातल्या दोन पद्धती बघितल्या, लिस्टिंग मेथड म्हणजे यादी पद्धती आणि रूल मेथड म्हणजे गुणधर्म वापरून आपण सेट्स कसे लिहू शकतो. आणि तुम्ही आता काय करा, आता तर तुम्ही फक्त म्हणजे समजून घेतलं बरोबर, ह्यांचा आणखी एकदा व्हिडिओ बघा, तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करायचा प्रयत्न करा आणि आणखी एकदा बघा, म्हणजे थोडंसं तुम्हाला मी एक्झॅक्टली काय सांगते ते लक्षात येईल. आणि तरी पण काही डाऊट्स असले तर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये मेन्शन करा, काही डाऊट्स असतील ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये क्लिअर करू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन दिलेलं आहे ते प्रेस करायला विसरू नका. हॅव अ गुड डे. बाय बाय.